साहेब नमस्कार. नमस्कार पुर साहेब, नाव सांगा पूर्ण तुमचं. भगवंत आनंदपूर, राहणार डोमगाव. अच्छा, राहणार डोमगाव, तालुका परंडा. परंडा जिल्हा उस्मानाबाद. जिल्हा उस्मानाबाद. बरं, आज तुमच्या शेतामध्ये थांबलोत आपण. बरोबर आहे. इथं तुम्ही कांद्यासाठी यावर्षी ग्रीन प्लॅनेटची सेंद्रिय खत वापरलेत. टोटल सगळे सुरुवातीपासून वापरलेत. सुरुवातीपासून वापरलेत. बरोबर आहे. तर आता कांदा काढणं चालू आहे तुमचं. बरोबर आहे. कांदा काढणं चालू आहे. तर आता ह्या खतांचा नेमकं फायदा काय झाला असं वाटतं यावर्षी. यावर्षी म्हणजे एकतर भूमी पॉवरमुळे जमीन एकदम भुसभुशीत राहिली. हां, जमीन भुसभुशीत राहिली. अच्छा. आणि साईज आहे एकदम बऱ्यापैकी मोठी झाली. खूप म्हणजे कांद्याची जी साईज आहे ती खूप छान मिळेल. जरा दाखवा कांदे. साधारण किती ग्राम पर्यंत? 5 ग्रॅम. हां हां हां. 205 ग्राम पर्यंत हायस्ट तुम्ही वजन करून घेतलेलं आहे. तर 205 ग्राम पर्यंत साईज गेली आहे. बरोबर आहे. बरं, आता ह्याला काही तुम्ही रासायनिक वगैरे दिलंय? रासायनिक अजिबात बंद. रासायनिक पुढे वापरणार पण नाही. हा हा. म्हणजे तुम्हाला रिझल्ट एवढा छान मिळालाय म्हणून आपला रासायनिक वापरायची गरज पण नाही. बरोबर आहे. तर आता हे प्लॉट किती आहे? प्लॉट साधारण किती एकरचा आहे? एकरवर असाच. एक एकर आहे. कांदा किती वर्षापासून घेता तुम्ही या शेतामध्ये? 2-4 वर्षापासून घेतोय. 2-4 वर्षापासून कांदा घेता. बरं, आता महागलच्या 4 वर्षामध्ये या वर्षी जे तुम्ही सेंद्रिय करताय ह्याच्यामध्ये नेमका बदल काय वाटतो दरवर्षीपेक्षा? ह्या वर्षी डबल उत्पादन आहे. म्हणजे कांदा जो माल जो निघालाय आपला या वर्षीचा डबल, हा जवळपास डबल आहे. डबल आहे. बरोबर आहे. म्हणजे क्वांटिटी वाढली आणि साईज पण वाढली. बरोबर आहे. बरं, या कांद्यामध्ये अजून काय तुम्हाला विशेष वाटतंय? चमक, साईज वगैरे? कलर एकदम चांगला आलाय गुलाबी. आणि अच्छा, खायला पण गोड लागतंय. हा, म्हणजे खायला जे आहे तो चविष्ट. हा हा. विशेष म्हणजे गोल साईज आहे आणि कलर चांगला आलाय. चमक चांगली आहे. चमक पण चांगली आहे. बरोबर आहे. बर, आता तुमच्या शेतामध्ये ह्यानी बघतात सगळं. बरोबर. नमस्कार. तर मामा, कसं वाटतंय कांदा आता हे दरवर्षीपेक्षा? चांगलं वाटतंय. म्हणजे चांगलं वाटतंय वजनामध्ये? ते वजनामध्ये पण चांगलं वाटतंय. यावर्षी किती उत्पादन वाढलं असं वाटतंय दरवर्षीपेक्षा? डबल वाढतंय. म्हणजे यावर्षी डबल उत्पादन वाढणार? म्हणजे एवढं कांदा आता निघालेला आहे. बरोबर आहे. बरं पोळ साहेब, आता हे जे तुम्ही सेंद्रिय शेती करायलायत, ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट जे वापरायलेत, या खतांच्या वापराने तुम्ही समाधानी आहेत? खूप समाधानी. 100% समाधानी. 100% समाधानी आहेत. बरं, आणि आता बाकीच्या शेतकऱ्यांनी याचा वापर करायला पाहिजे? आवर्जून करावं. आम्हाला सांगणं आहे त्यांचं की विषमुक्त शेतीतून एकदा बाहेर पडा. हा हा. आणि रासायनिक खत टोटल बंद करा. म्हणजे आज जे आपण शेती करलो तर रासायनिक सगळं ते विषयुक्त शेती आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे सगळ्यांची सगळ्या शेतकऱ्यांनी मान्य करावं ही गोष्ट. हा हा. माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आज शेतकऱ्यांना माहिती होत आहे की बाबा आपण सगळं विष घालवलो शेतामध्ये, मग हे त्यांनी मान्य करून सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे. वळायला पाहिजे. काळाची गरज पण आहे. अच्छा अच्छा. ओके. म्हणजे हे वापरून तुम्ही समाधानी आहेत? खूप समाधानी. खूप समाधानी आहेत. चालेल. धन्यवाद.